नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. लग्न म्हटलं की मसालेभात आठवतो. आताची गोष्ट वेगळी आहे की आता बुफे लागलेला असतो आणि एक दीड दोन तासापूर्वी तयार केलेला मसालेभात मग आपण तो खातो. थंड असतो, कधी काही ठिकाणी असतो गरम. पण पूर्वी वेगळी होती पद्धत की पंक्ती वाढायच्या आणि हजार हजार पान असायचं, 800 पान असायचं आणि दोन दोन तीन तीन पंक्तीचा मसालेभात थोडा थोडा तयार करायचे, जेणेकरून सगळ्यांना तो गरम मिळावा, त्याची चव छान राहावी. महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसालेभात आपण यासाठी वासाचा तांदूळ घेतला आहे आणि तो बारीकच आहे, हा धुवून ठेवला आहे मी साधारण एक अर्धा पाऊण तासापूर्वी. त्यानंतर फ्लॉवरचे तुकडे, टोमॅटो, हिरवे मटार, कांदे, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट. आता गोडा मसाला म्हणजे जे मसाले मुळात गोड असतात, जसे स्टारफूल, ही कलमी म्हणजेच दालचिनी, त्यानंतर जायपत्री, हिरवी वेलची, हे सगळे गोडूस मसाले आहेत. त्यानंतर शहाजीरं, धने आणि दगडफूल, हे सगळं आपण एकत्र वाटून घेऊया. घेतलाय फक्त धने एक माप जास्त, म्हणजे सगळे जर एक एक चमचा असतील तर धने 2 चमचे घेतलेत. हे सगळे मसाले कच्चेच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. आता यासाठी तांदूळ जो घ्यायचा तो लॉंग राईस नाही घ्यायचा, पण जो घ्यायचा तो वासाचा, म्हणजेच दुबराज असेल किंवा कालीमूच असेल, चिंदोर असेल, तर या पद्धतीचे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत की ज्यांना छान सुवास असेल. तेल आता साधारण हा 4 वाट्या मसालेभात आपण बनवतो आहे तर 1/2 वाटी तेल आपण त्यामध्ये घालूयात. लग्नातला जो मसालेभात आहे त्याची खूप डिमांड होती आणि जेव्हा मी तुमच्या कमेंट्स वाचतो किंवा मी स्वतः असतो, आम्ही लिहून ठेवतो की तुम्हाला काय हवं, मग ते स्लॉट वेगवेगळे तयार करून त्याच्यात एक एक पदार्थ टाकत असतो आणि जसा वेळ मिळेल तसा तो तुम्हाला दाखवतो. शहाजीरं, काळी मिरी, लवंग, तमालपत्र, आलं लसूणची पेस्ट, हे आपण व्यवस्थित परतून, यामध्ये मी हिरवी मिरची आणि कांदा याला छान परतून घेऊ आपण. आता हा कांदा थोडा परतल्यानंतर यामध्ये आपण थोडी हळद आणि तिखट चवीनुसार हे परतून घ्यायचं आणि नंतर तांदूळ आपल्याला घालायचा. तर हा तांदूळ हा मी मोजून घालणार आहे, म्हणजे आपल्याला पाणी घ्यायला ते सोपं होईल. 2 साधारण एक 3.5 वाट्या आपण तांदूळ घेतलेला आहे, त्याला परतून घेऊ. आणि इकडे बाजूला पाहिलं असेल तुम्ही की मी पाणी गरम ठेवलेलं आहे. आता यामध्ये 3.5 म्हणजे आपण 7 वाट्या पाणी घालू, अर्थात डबल असं पाणी घातलेलं आहे. आणि थोडंसं पाणी मी वरून घालणार आहे कारण आपण हे फ्लॉवर घालतो आहे. आता पाण्याचं कसं आहे की तुमचा तांदूळ जो आहे तो जर जास्त जुना असेल तर पाणी जास्त लागेल, पण शक्यतो जुन्या तांदूळापासूनच मसाले भात बनवा, कारण नवीन तांदूळ जर घेतला तर तो चिकट होईल. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की मीठ साधारणपणे जर 1 किलो तांदूळ असेल तर त्याला 15 ग्रॅम मीठ लागतं आणि 1 किलो तांदूळ जर तुम्ही शिजवला तर त्याचा तयार भात 3 किलो होतो, म्हणजे 45 ग्रॅम तुम्हाला मीठ लागेल जर 3 किलो असेल. तेच माप 1/2 किलोसाठी, 1/2 किलो जर तांदूळ घेतला तर त्याचा 3 पट म्हणजे जवळपास 1.5 किलो भात तयार होईल. तर आपल्याला मीठ जे लागेल ते 7×1 म्हणजे 20-22 ग्रॅम मीठ लागेल. आता यामध्ये मी हा फ्लॉवर घालतो आहे धुतलेला आणि टोमॅटो. आणि थोडी साखर आपण घालूयात. आणि तो मसाला जो आपण मागाशी वाटायला दिलेला होता तो माहो, तो झाला का मसाला वाटून? घ्या, घेऊन या. चेतन, काय बात आहे, याचा एक वेगळा ॲरोमा आहे आणि
तो तुम्हाला अनुभवावा लागतो. आता सध्या फक्त तुम्ही नजरेने सुख त्याचं घ्या. साधारण हा तयार मसाला मी 2 चमचे यामध्ये घातला. आणि मंद आचेवर ह्याला आपण शिजवून घेऊ, गॅस कमी. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी, की बाजूची जी आडणी आहे ना ती याच्यावर ठेवा, म्हणजे जेणेकरून काय होईल की हे अंतर वाढेल. आणि त्याच्यावर हा भात ठेवा आणि आता शांतपणे त्याला होऊ द्या. कुठलीही गडबड गोंधळ न करता तो छान शिजेल. साधारण 10 ते 12 मिनिटं याला ठेवावं लागेल आणि तोपर्यंत त्याच्यामध्ये असलेला फ्लॉवर तो सुद्धा शिजेल. भात शिजलेला आहे आपला. आता त्यामध्ये हिरवे मटार. आता हिरवे मटार जे आहेत ते मी आधीच वाफवून घेतले आहेत, कारण भाताबरोबर जर ते शिजवले तर त्याचा रंग जो आत्ता इतका छान हिरवागार दिसतो आहे तो दिसणार नाही, आणि म्हणून त्याला थोडंसं वाफवून घ्यायचं. त्यावर साजूक तूप आणि आता हे बघा, लग्नात पंगत असते, केळीचं पान असतं, पण आता ही आपली प्लेटच पानाच्या आकाराची आहे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं, थोडं साजूक तूप तर असा आहे हा लग्नातला मसाले भात. आयुष्यात तुमचं लग्न जरी एकदा होत असेल तरी मसाले भात मात्र तुम्ही कितीही वेळा करू शकता, लग्नातला मसाले भात. आणि त्याचबरोबर मास्टर रेसिपीजचा हा मसाले भात कितीही वेळा बघू शकता. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज.